हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद लातूरने दोन हजार चौदामध्ये परिचयर म्हणजेच डट ड पदासाठी लेखी परीक्षा घेतली होती त्या पेपरमधील सामान्यांचे पस्तीस प्रश्न पाहणार आहोत आणि याच पेपरमधील मराठी वाटवण्याच्या वीस प्रश्नांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या जर तुम्हाला ड डसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि फक्त पन्नास रुपयामध्ये रड्डच्या पाच टेस्ट विकत घ्या या पाचही टेस्ट मी स्वतः काढलेल्या आहेत आणि गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत पहिला प्रश्न आहे मराठवाड्यात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत तर मराठवाड्यामध्ये एकूण तीन ज्योतिर्लिंग आहेत एक आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नारनाथ या ठिकाणी त्यालाच आपण द्वारिका वन असं म्हणतो तर ते आठवं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ या ठिकाणी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी घुषणेश्वर हे बारावं ज्योतिर्लिंग आहे तर मराठवाड्यामध्ये असे एकूण तीन ज्योतिर्लिंग आहे लातूर जिल्ह्यात प्रसिद्ध लेणी कोणत्या तालुक्यात आहे तर लातूर जिल्ह्यामधील प्रसिद्ध लेणी औसा तालुक्यामध्ये आहे लातूरचे पूर्वीचे नाव काय होते तर लातूरचे पूर्वीचे नाव रत्नापूर हे होते नांदेड जिल्ह्यातील कोणती नदी लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातून वाहते तर ता नांदेड जिल्ह्यातील मन्याड ही नदी लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर या तालुक्यामधून वाहते उदगीर तालुक्यास कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे तर उदगीर या तालुक्यास बिदर या जिल्ह्याची सीमा लागून आहे बिदर हे कर्नाटकमध्ये आहे शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख डॅश डॅश होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते बी हे त्याचं उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याच्या प्रमुखास डॅश डॅश म्हणतात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याच्या प्रमुखरास सर नोबत असं म्हणत त्याच्यानंतर डॅश डॅस हा नानासाहेब पेशव्यांचा भाऊ होता तर रघुनाथराव हे नानासाहेब पेशवे यांचे भाऊ होते खालींपैकी चुकीची जोडी कोणती मरा त्याच्यामध्ये पहा मराठ्यांच्या तोपखाण्याच्या तोपखाण्याचा प्रमुख इब्राहिम खान होता हे बरोबर आहे रोहिल्यांचा सरदार नजीब खान होता हे सुद्धा बरोबर आहे मैसूरचा राजा निजाम होता हे चुकीचं आहे कारण निजाम जो आहे ना तो हैदराबादचा निजाम त्याच्यानं किंवा नडळची निजामशाही पण मैसूरचा राजा निजाम नव्हता सुलतान होता टिपू सुलतान अयोध्येचा नवाब सफदर जनरल होता हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे सी ही चुकीची जोडी आहे गोदावरी नदीवरील प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे तर याच्यामध्ये जायटवाडी हे धरण गोदावरी नदीवरील प्रमुख धरण आहे आणि ते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात महात्मा गांधी यांची हत्या डॅश डॅश रोजी झाली तर महात्मा गांधीजी यांची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी झाली आणि नथुराम गोडसे यांनी ही हत्या केलेली आहे सिद्धीजोहरने कोणत्या गडाला वेढा देऊन शिवरायांना बंदिस्त केले होते तर सिद्धीजोहरने पन्हाळगड हा जो कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला आहे त्याला वेढा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे बंदिस्त केलं होतं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ असताना त्यांनी त्या ते संपूर्ण डड्याला वेढा दिला होता नंतर शिवाजी महाराज पन्हाळ डावून निसटले आणि विशाल डडावर गेले तेमध्ये पावनखिंड वगैरे तुम्हाला माहिती आहे बाजीप्रभू देशपांडे यांना वीर मरण आलं पावनखिंडेमध्ये भारताचे राष्ट्रगीत डॅश डॅश यांनी लिहिले तर भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे तर वंदे मातरम हे गीत आनंद मठ या कादंबरीमधून घेण्यात आलेलं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लहान जिल्हा कोणता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते मोसमी वारे वाहतात तर जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमीवारे वाहतात अष्टविनायकातील रांजणराव येथील गणपतीचे नाव काय आहे तर अष्टविनायकामधील रांजणराव येथील जो गणपती आहे त्यांचं नाव श्री गणपती आहे डी हे त्याचं उत्तर आहे श्री गणपती ॲक्च्युली ते महागणपती असं आहे परंतु पर्यायामध्ये महागणपती दिलेलंच नाही आहे तर मी तुम्हाला सर्व अष्टविनायकांची नावं सांगतो पहा तर ओझर या ठिकाणी जे आहे ते तिथल्या गणपतीला विड्नहर म्हणतात ठेऊर या ठिकाणी जे मंदिर आहे तिथे तिथल्या गणपतीला चिंतामणी म्हणतात रांजणराव या ठिकाणी महागणपती म्हणतात पाली या ठिकाणी बल्लाळेश्वर म्हणतात मोरगाव या ठिकाणी मोरेश्वर म्हणतात लेण्याद्री या ठिकाणी गिरिजात्मक म्हणतात सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायक म्हणतात आणि महाड या ठिकाणी विनायक असं म्हणतात आणि सर्वात जास्त अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच अष्टविनायक पुणे जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक अष्टविनायक आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता की सत्यमेव जयते हे राजमुद्रेखालील वाक्य कोणत्या उपनिषेदातील आहे तर सत्यमेव जयते हे राजमुद्रेखालील वाक्य मुंडकोपनिषेद याच्यामधील आहे भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वर्ध्या जिल्ह्यातील आश्रमाचे नाव काय तर भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या वर्धा जिल्ह्यातील आश्रमाचे नाव पवनार हे है है आहे माऊंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे तर माउंट आबू हे पर्वतरां हे थंड हवेचे ठिकाण आरवली या पर्वतरांगेमध्ये आहे आणि माऊंट आबू हे राजस्थान या राज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणते गुलाबी शहर आहे तर जयपूरलाच गुलाबी शहर असे म्हणतात आणि जयपूर राजस्थान या राज्यामध्ये आहे मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास डॅश डॅश म्हणतात तर जमिनीमध्ये घुसलेल्या सागराच्या अरुंद भागालास अठरा असे म्हणतात हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पंजाबात जाऊन समतेचा संदेश देणारे संत कोण तर पंजाब या राज्यामध्ये जाऊन समतेचा संदेश देणारे संत संत नामदेव महाराज आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे लातूर येथील प्रसिद्ध गंज रोलाई या वास्तूचे रचनाकार कोण होते तर लातूर येथील प्रसिद्ध रोलाई या वास्तूचे रचनाकार फैयाजुद्दीन साहेब हे होते बी हे त्याचं उत्तर आहे यापैकी लातूर जिल्ह्यातील कोणती नदी नाही त्याच्यामध्ये टरपरा ही लातूर जिल्ह्यातील नदी नाही नदी नाही करपरा ही परभणी जिल्ह्यातील नदी आहे व बाकीचे तावरजा मांजरा तिरू ह्या तीनही लातूर जिल्ह्यामधील नद्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे पहा लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री झाले तर लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्राचे एकूण दोन मुख्यमंत्री झालेले आहेत पहा एक आहेत निलंगेकर आणि दुसरे आहेत देशमुख विलासराव देशमुख हे आणि निलंगेकर दोन्ही काँग्रेस पक्षाचे सव्वीस अठराच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी भारताचे गृहमंत्री कोण होते तर सव्वीस अठरा हा जो हल्ला झाला मुंबईमध्ये त्यावेळेला भारताचे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूर होते। हे होते आणि हे सुद्धा लातूर जिल्ह्यातीलच आहेत संजीवनी बेट हे कोणत्या तालुक्यात आहे तर ता संजीवनी बेट हे चाकूर या तालुक्यामध्ये आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे लातूर जिल्ह्यातील किती मतदारसंघ येतात तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे लातूर जिल्ह्यातील एकूण पाच मतदारसंघ येतात उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे तर उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेस व पश्चिमेस आहे लातूर जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही तर लातूर जिल्ह्याला जालना या जिल्ह्याची सीमा लागून नाही नांदेड परभणी बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषा लातूर या जिल्ह्याला लागून आहेत लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर श्री दिलीपराव दरडोजी देशमुख हे लातूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते शेतकरी सहकारी कारखाना लातूर जिल्ह्यात कुठे आहे तर शेतकरी सहकारी कारखाना लातूर जिल्ह्यात किल्लारी या ठिकाणी आहे आरोग्य विभागाने दोन हजार बारापासून पासून दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत घेतलेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे बावीस संचे हे पुस्तक विकत घेतलेलं आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे तुम्हाला हे पुस्तक मिळत नसेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी हे पुस्तक काढलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हेट मच